आणि त्यानंतर मग गटनेत्यांची बैठक। म्हणून मला वाटतं की सरकारला समन्वय ठेवून काम करायचं नाही, सरकारांना विरोधाला विरोधकांना विश्वासात घेऊन काम करायचं नाही अशी एकूण या सरकारची परिस्थिती दिसते आहे। एकूण हे भांबावलेलं सरकार आहे आणि यांना सर्व प्रथा आणि परंपरा मोडीत काढण्यासाठी किंवा मोडीतच काढलं आहे त्यांनी, अशा प्रकारची स्थिती निर्माण केलेली आहे। तर आज एक दिवसाचं अधिवेशन आहे मराठा आरक्षणा घेऊन, पण कुठेतरी या आरक्षण हे जे अधिवेशन घेतलं जाणार आहे त्याच्यात काहीच होणार नाही असं राज ठाकरे म्हणाले। हे सगळं हा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यामधला आहे आणि केंद्र सरकारचा आहे, त्यामुळे हे सगळं टोलवाटोलवी चालू आहे असं राज ठाकरे म्हणतात, तर यातून काही निष्पन्न होईल का? नाही, आता असं आहे की मी आज तरी राज ठाकरे काय म्हणत आहेत त्या संदर्भात मला बोलता येणार नाही, पण एक नक्की की हे विधेयक मराठा समाजाच्या हितासाठी असेल तर त्यावर नक्कीच सकारात्मक चर्चा होईल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल। आता विधेयकातील मसुदा आज आता आमच्या साईडवर टाकला गेलेला आहे, आता आम्ही ते 17 पानाचं विधेयक आहे आणि अनेक मुद्दे त्यामध्ये आहेत, त्यातील आम्ही आमच्या पक्षांतर्गत बैठक आहे, त्या बैठकीमध्ये कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आम्ही ही चर्चा करू आणि त्यानंतर आम्हाला आमचं मत स्पष्टपणे मांडता येईल। केवळ गटनेत्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे, अनेक आमदार आहेत ज्यांना या मुद्द्यावर आपलं मत मांडायचं आहे, परंतु सगळ्यांनाच बोलण्याची संधी मिळणार नाही असं कळत आहे, केवळ गटनेते बोलतील असं कळत आहे, तसं झालं तर एक असंतोष दिसून येऊ शकतो। नाही, नक्कीच मला मागच्या वेळेस पण हे विधेयक एकमताने मंजूर करायसाठी लावलंय, शेवट फलित काय सर्वोच्च न्यायालयामध्ये जर ते टिकलं नाही त्याच कुठल्याही विधेयकावर एक दिवस काय, चार दिवस ठेवा अधिवेशन। आम्ही मागच्या वेळेस म्हणालो होतो की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा स्पेशल अधिवेशन घ्या, सरकारने वेळ काढूपणा केला, आमची मागणी होती विरोधकांची, मी मागणी केलेली होती, परंतु त्यांनी त्यावेळेस एक दिवशीचं अधिवेशन घेण्यासाठी साफ सरकारने नकार दिला। आज आता एक दिवसाच्या अधिवेशनामध्ये तीच गती होऊ नये सर्वोच्च न्यायालयात झाली, कुठल्याही विधेयकावर चर्चा करून विधेयक संमत झालं तर ते लोकांच्या हिताचं राहील आणि ते टिकेल सुद्धा, परंतु तशी भावनाच सरकारची नाही, क्रेडिट घेण्यापायी सरकारला समाजाला खड्ड्यात टाकण्याचं काम हे सरकार करत आहे असं मला एकूण या पद्धतीवर दिसते आहे। ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभरात सभा घेतलेल्या आहेत, मात्र आज जर सभागृहात तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना जर बोलण्याची संधी नाही भेटली आणि जर विधेयक पारित झालं तर ते नाही कोर्टात टिकलं तर भविष्यात पुढे काय होणार? सरकार जबाबदार राहील, मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्याचं पाप जर करायचंच असेल तर ती चर्चा न करू देता हे विधेयक पास करतील। अधिवेशनाला सुरुवात पण झालेली नाहीये आणि मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर अत्र झळकत आहेत, कसं पाहता याकडे? आता बॅनर आत्ता झळकलेत आभाराचे, उद्या बॅनर उतरवल्यावर माहीत होईल की ते लोकांच्या फायद्याचं आहे की नुकसानीचं आहे, एवढंच नशीब की त्या बॅनरला कोणी काळ फासू नये। धन्यवाद। देखिए, एक दिन का स्पेशल सेशन आज बुलाया गया है, वो मराठा रिजर्वेशन को लेकर बुलाया गया है और मुझे लगता है कि इसके पहले भी हमने मांग की थी पर सरकार ने देर की और राज्य में बहुत सारे आंदोलन खड़े हुए, लोगों को तकलीफ हुई, पर आज भी ये सरकार का मुझे लगता है कि नियम कुछ कानून से काम चले ऐसा इनको लगता नहीं है। पहले इन्होंने गटनेता की बैठक बुलाना चाहिए थी मगर उन्होंने उसको टालते हुए राज्यपाल का अभिभाषण रखा, बाद में गटनेता की बैठक रखी। अगर इनको सर्वसम्मत से ये बिल पारित करना है, मराठा समाज के हित में कुछ निर्णय लेना है,